स्टूडेंट्स, टुडे वी आर टॉकिंग अबाउट व्हाट इज सब्जेक्ट एंड व्हाट इज प्रेडिकेट। फर्स्ट ऑफ ऑल, व्हाट इज अ सेंटेंस? चला तर आज आपण बघूया वाक्य कशाला म्हणायचं। तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट गिव्स अस अ कंप्लीट सेन्स इज कॉल्ड अ सेंटेन्स। तर विद्यार्थी मित्रांनो, एखादं वाक्य कशाला म्हणत असते? तर शब्दाच्या समूहाला ज्याच्यापासून आपल्याला अर्थबोध होतो त्याला आपण काय म्हणायचं? वाक्य म्हणायचं। फॉर एक्झाम्पल, राम इज इटिंग अ मँगो। आता बघा, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला परिपूर्ण असं अर्थबोध होत आहे की राम हा एक आंबा खात आहे। पण तेच जर तुम्ही जर अ मँगो इटिंग इज राम असं जर घेतो म्हटलं तर ते वाक्य होईल का? दिसायला तुम्हाला शब्द समूह दिसेल त्या ठिकाणी, परंतु त्याचा अर्थ पूर्ण असं वाक्य होईल का? नाही। म्हणजेच आपल्याला जर सेंटेन्स बघायचं असेल तर ते सेंटेन्स त्या ठिकाणी अर्थपूर्ण असलं पाहिजे। जसं की आपण एक्झाम्पल मध्ये सांगितलंच आहे की राम इज इटिंग अ मँगो, म्हणजे राम आंबा खात आहे, हे काय झालेलं आहे? अर्थबोध असं वाक्य झालेलं आहे। म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो? सेंटेन्स असं म्हणायचं, वाक्य असं म्हणायचं। एव्हरी सेंटेन्स हॅज टू पार्ट्स, फर्स्ट इज सब्जेक्ट अँड सेकंड इज प्रेडिकेट। फर्स्ट लेट अस सी व्हाट इज सब्जेक्ट। द पार्ट विच नेम्स दॅट पर्सन ऑर थिंग वी आर स्पीकिंग अबाउट इज कॉल्ड द सब्जेक्ट। बघा, नेमकं आपण सब्जेक्ट कशाला म्हणायचं? तर सब्जेक्ट म्हणजे त्या वाक्यातील ज्याच्याविषयी बोलतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणायचं। नाउ मूव्हिंग टुवर्ड्स द सेकंड पार्ट ऑफ सेंटेन्स, व्हॉट इज प्रेडिकेट। द पार्ट विच टेल समथिंग अबाउट द सब्जेक्ट इज कॉल्ड द प्रेडिकेट ऑफ द सेंटेन्स। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर सब्जेक्ट विषयी जे काही आपण बोलतो किंवा बोलल्या जाते त्याला आपण काय म्हणायचं? प्रेडिकेट म्हणायचं। लेट अस सी सम एक्झाम्पल। नंबर एक, आय एम अ टीचर। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे वाक्य आहे हे वाक्य कसं दिसते तुम्हाला? पूर्ण अर्थबोध झाल्यासारखं दिसते आहे। मग अशा वेळेस याला आपण सेंटेन्स म्हणणार। तर यातला आपल्याला आयडेंटिफाय काय करायचंय? सब्जेक्ट अँड प्रेडिकेट ओळखायचं आहे। हाऊ टू आयडेंटिफाय विच इज सब्जेक्ट अँड विच इज प्रेडिकेट हिअर? तर या ठिकाणी कसं ओळखणार आपण? तर या ठिकाणी जो आय आलेला आहे, आय इज अ सब्जेक्ट, आणि आयच्या नंतर जे काही तुम्हाला रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स दिसत आहे ते तुमचं सगळं भाग म्हणजे कशात गेलेला आहे त्याला काय म्हणणार आपण? प्रेडिकेट। फर्स्ट सेंटेन्स मध्ये आय हा काय झालेला आहे? सब्जेक्ट झालेला आहे। एम अ टीचर हा जो भाग आहे हा तुमचा काय झालेला आहे? प्रेडिकेट झालेला आहे। लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल, द मंकी एट अ बनाना। आता या वाक्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसत नाही आहे, पण वाक्यामध्ये मेन वर्ब आलेला आहे। मग अशा वेळेस आपण कसं ओळखणार? तर बघा, अगदी इझी ट्रिक्स लक्षात ठेवा। जर वाक्यात मेन वर्ब आलेला असेल किंवा हेल्पिंग वर्ब आलं असेल तर कशा प्रकारे लक्षात घ्यायचं? तर बघा, जर हेल्पिंग वर्ब वाक्यात आलं असेल तर हेल्पिंग वर्बच्या सुरुवातीचा भाग म्हणजे तुमचा काय झालेला आहे? सब्जेक्ट। आणि सब्जेक्टच्या नंतरचा भाग म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग हेल्पिंग वर्ब सुद्धा, म्हणजेच कसं की त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब पासून पुढचं वाक्य जे काय असेल ते पूर्ण भाग कशात येईल? प्रेडिकेट मध्ये। जसं की या वाक्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण आता पहिल्या सेंटेन्स मध्ये बघितलं होतं आय एम अ टीचर असं सेंटेन्स होतं, तर या वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब काय दिसते आहे? एम दिसत आहे। पण एमच्या सुरुवातीचा भाग म्हणजेच काय आलेला आहे? आय हा काय आलेला आहे? सब्जेक्ट। आणि सब्जेक्टच्या नंतरचा जे काही राहिलेला भाग असेल, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स इन्क्लुडिंग विथ हेल्पिंग वर्ब, म्हणजेच हेल्पिंग वर्ब सह
जे काही राहिलेला भाग असेल ते म्हणजे तुमचं काय झालं विद्यार्थी मित्रांनो प्रेडिकेट आलं लक्षात तर तसंच आता आपल्याला काय करायचं आहे सेकंड सेंटेंस मध्ये या वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब नाही आहे पण मेन वर्ब आलेला आहे म्हणजे कसं ओळखणार आपण मेन वर्बच्या सुरुवातीचा भाग काय दिसतो आहे द मंकी द मंकी हे काय झालेलं आहे सब्जेक्ट झालेला आहे तर सब्जेक्टच्या नंतरचा जे काही भाग असेल विथ इन्क्लुडिंग मेन वर्ब हा टोटली पूर्ण भाग कशामध्ये जाईल विद्यार्थी मित्रांनो प्रेडिकेट मध्ये म्हणजेच एट अ बनाना हा संपूर्ण भाग हे कशामध्ये आलेला आहे प्रेडिकेट मध्ये नाउ सी नेक्स्ट एक्झाम्पल द डॉग वॉज बार्किंग लाउडली बघा या वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब पण दिसत आहे आणि मेन वर्ब पण दिसत आहे आतापर्यंत आपण जे काही दोन सेंटेन्स पाहिली होती त्याच्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स मध्ये फक्त हेल्पिंग वर्ब आलेलं होतं सेकंड सेंटेन्स मध्ये मेन वर्ब आलेलं होतं आणि थर्ड सेंटेन्स मध्ये व्हॉट अ डिफरन्स तिसऱ्या वाक्यामध्ये काय फरक जाणवत आहे तर तिसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब पण दिसत आहे आणि मेन वर्ब पण दिसत आहे अशा वेळेस कसं ओळखणार तर हेल्पिंग वर्बच्या सुरुवातीचा जो काय भाग आलेला असेल जसं की काय दिसतं वाक्यामध्ये द डॉग हा फक्त काय झालेला आहे सब्जेक्ट झालेला आहे आणि हेल्पिंग वर्ब पासून पुढील जे काही भाग असेल रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजेच तो तुमचा काय राहील प्रेडिकेट म्हणजेच कोणता भाग प्रेडिकेट मध्ये राहील वॉज बार्किंग लाउडली हे पूर्ण वाक्य तुमचं कसं राहणार आहे प्रेडिकेट मध्ये राहणार आहे ठीक आहे एवढा भाग तुम्हाला लक्षात आला कशामध्ये सब्जेक्ट कोणता आहे प्रेडिकेट कोणता आहे कसं ओळखायचं यासाठी आपण काय करूया आता आय विल गिव यू सम मोर एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस गिव्ह मी द आन्सर्स इन कमेंट बॉक्स